नमस्कार, पॅम की रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी तुम्हाला झणझणीत वडापाव दाखवणार आहे. वडापाव म्हटलं की मुंबईची खासियत आली. चला तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया. 5 ते 6 बटाटे उकडून घेतलेले आहेत. आपल्याला किती जणांसाठी वडापाव करायचा आहे त्यानुसार आपण ते बटाटे उकडून घ्यायचे, जे मी आधीच उकडून ठेवलेले आहे. त्यासाठी 5-6 झणझणीत हिरव्या मिरच्या, थोडं आलं, मीठ, हळद आणि नंतर लागणारी कोथिंबीर. यासाठी आपल्याला आता साहित्य तयार करायचं आहे. मिरच्या, आलं हे आपल्याला कुटून घ्यायचं आहे. पहा, आपण हे मिरची आणि आलं हे जाड बारीक करून घेतलेलं आहे, कोथिंबीर चिरून घेतलेली आहे आणि बटाटे बारीक करून घेतलेले आहे. आता आपल्याला कढईमध्ये तेल टाकायचं आहे. तेल थोडं कमीच टाकायचं आहे, जास्त तेलकट करायचं नाही आहे. आणि मग आपल्याला त्यात मिरची टाकायची. आता यात हळद टाकायची आहे आणि थोडी हळद यावर टाक. आता हे आपल्याला सारण याच्यात टाकायचं आहे. आता ही कोथिंबीर चिरलेली आहे, ही पण आपल्याला त्यावर टाकून द्यायची. गॅस आपल्याला कमी करायचा आहे आणि मीठही त्याच्यात टाकून द्यायचं आहे. आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि हे सगळं मिश्रण आपल्याला एकजीव हलवायचं आहे. पहा, आपलं वडे तळण्यासाठी वड्यांसाठी सारण तयार झालेलं आहे. याचे आपल्याला आपल्या इच्छेनुसार किंवा आपल्या आवडीनुसार गोल गोल गोळे करायचे आहेत. पण आता यासाठी लागणारं, ते वडे तळण्यासाठी लागणारं पिठाचं साहित्य आपल्याला बघायचं आहे. हे पहा, आपलं सारण तयार झालेलं आहे वड्यांचं. आता आपल्याला आपल्या इच्छेनुसार गोल गोळे तयार करून घ्यायचे. आणि आता ह्या वड्यांसाठी आपल्याला तळण्यासाठी जे पीठ तयार करायचं आहे ते पाहायचं आहे. त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया. चण्याच्या डाळीचं पीठ, थोडं तांदळाचं पीठ, हे थोडं जाडसर दळलेलं आहे, अगदी किंचित पिठापेक्षा थोडं जाड. त्यानंतर मीठ, थोडा खायचा सोडा आणि खाताना वड्यांसोबत लागणाऱ्या मिरच्या. चला तर आपण पाहूया पीठ कसं तयार करायचं आहे. आपले वडे किती आहेत त्या अंदाजानुसार डाळीचं पीठ घ्यायचं आहे, त्यात थोडंसं तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. तांदळाचं पीठ याच्यासाठी घ्यायचं आहे की तांदळाच्या पीठाने ते थोडे कुरकुरीत होतात आणि कडक होतात. आता यात आपल्याला थोडं मीठ टाकायचं आहे आणि सोडा टाकताना आपल्याला अगदी थोडा टाकायचा आहे, किंचित सोडा टाकायचा आहे, जास्त सोडा टाकायचा नाही. आणि आपल्याला हे भिजवून घ्यायचं आहे. आपल्या चमच्यातून जोपर्यंत पीठ खाली पडत नाही तेवढं पातळ आपल्याला करायचं आहे. जास्त पातळही व्हायला नको आणि जास्त घट्टही व्हायला नको. जर जास्त पातळ झालं तर थोडं पीठ टाकायचं आहे. हे पहा, असं पीठ आपलं झालं पाहिजे जेणेकरून ते वड्याला पूर्ण लागेल. आणि आता यात आपल्याला हे वडे टाकायचे.
आणि हे पहा गॅसवर आपण कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये तेल एवढं टाकलेलं आहे की वडे अगदी झेपले पाहिजे, असे असे वरती तरंगले पाहिजे. जर कमी राहिलं तर आपले वडे असे खाली चिपकून जातात, म्हणून आपल्याला तेल जरा जास्त घ्यायचं आहे. आणि आता तेल आपलं गरम झालेलं आहे, त्यात आपल्याला वडे सोडायचे. हे पहा आपलं तेल गरम झालेलं आहे. तेल चांगलं गरम झालं पाहिजे. वडे टाकताना मात्र अगदी आपल्या ह्या चारही बोटांमध्ये वडा घ्यायचा आहे आणि त्याला असा सोडायचा आहे, म्हणजे तेल उडतही नाही आणि बोटं आपली वड्यांमध्ये घुसत नाहीत. पूर्ण पीठ वड्यांना लागतं. पहा आपले वडे चांगले कुरकुरीत झालेले आणि त्यांना छान रंगही आलेला आहे. आता हे काढायचे. बघा, तांदळाच्या पिठामुळे त्यांना चांगला कडकपणा आलेला आहे. आता आपल्याला ह्या मिरच्या त्याच्यासोबत खाण्यासाठी तळायच्या आहेत. पहा आपले गरमागरम वडापाव तयार आहे, झणझणीत वडापाव. जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा.